मी प्राध्यापक ललित वेळेकर असिस्टंट प्रोफेसर इन अकाउंटन्सी मोदोजी कॉलेज फलटन ही जो अकाउंटन्सी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि व्यूवरचं स्वागत करतो बी कॉम पार्ट थर्ड सेमिस्टर फाईवमधील युनिट फर्स्ट बँक फायनल अकाउंट या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर फाईव्ह आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत डिस्कस करणार आहोत तर विद्यापीठाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा प्रॉब्लेम असणार आहे आणि अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम हे परीक्षेमध्ये विचारले जातात सोळा मार्कासाठी तर विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक या ठिकाणी हा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन हे पाहणं आवश्यक आहे स्क्रीनवर पाहतोय हो की ऑक्टोबर दोन हजार चारमध्ये हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ सांगली बँक लिमिटेड ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी प्रिपेअर बॅलन्स शीट इन द प्रेस्क्राईब फॉर्म अँड नेसेसरी शेड्यूल्स तर या ठिकाणी आपल्याला सांगली बँक लिमिटेडचं बॅलन्स शीट दिलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार वीसचं आणि या ठिकाणी आपल्याला काय प्रिपेअर करायला सांगितलं आहे बॅलन्स शीट आणि त्याचे नेसेसरी शेड्यूल्स आपल्या या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत आता Uh, जरी आपल्याला या ठिकाणी बॅलन्सशीट प्रिपेअर करायला सांगितलं असलं तरीसुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा प्रिपेअर करायचं आहे कारण uh, बॅलन्सशीट तयार करण्यात असताना त्यामध्ये जे रिझर्व अँड सरप्लस शेड्यूल नंबर दोन हे आपल्याला बनवत असताना त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणारा जो प्रॉफिट आहे म्हणजे जो काही नेट प्रॉफिट असेल किंवा बॅलन्स असेल तो आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे बरोबर आहे तर या ठिकाणी बघा आता यामध्ये आपल्याला डेबिट बॅलन्सेस रुपीज आणि क्रेडिट बॅलन्सेस या ठिकाणी दिलेले आहेत तर यामध्ये आपण सुरुवातीला वन बाय वन डेबिट बॅलन्सेस पाहूया काय दिलेले आहेत यामध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरी चाळीस हजार इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस तीन लाख नव्वद हजार इंटरेस्ट पेड पंचवीस लाख पन्नास हजार सॅलरीज अँड अलाउन्सेस तेरा लाख डिव्हिडन फॉर द लास्ट इयर साठ हजार प्रिमायसेस बारा लाख कॅश इन हँड एक लाख इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स दोन लाख पन्नास हजार इन्वेस्टमेंट इन गवर्नमेंट सिक्युरिटीज तीन लाख साठ हजार कॅश विथ अदर बँक्स सात लाख पन्नास हजार टर्म लोन तीस लाख कॅश क्रेडिट साठ लाख बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड पंचेचाळीस लाख लोन टू इम्प्लॉईज एक लाख वीस हजार अशा पद्धतीने आपल्याला डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत आता यानंतर क्रेडिट बॅलन्सेस पाहूया यामध्ये शेअर कॅपिटल दिलेले आहे शेअर्स ऑफ रुपीज टेन एच साथ हजार दिली है। आता या ठिकाणी बघा साठ हजार दिलेला आहे आता यामध्ये प्रिंटिंगमध्ये ही अमाऊंट जी आहे ती थोडी खाली आलेली आहे स्टॅच्युटरी रिझर्व फंड या ठिकाणी बघा तीन लाख साठ हजार करंट डिपॉझिट्स या ठिकाणी चाळीस लाख दिलेला आहे सेविंग डिपॉझिट एक्कावन्न लाख फिक्स्ड डिपॉझिट सव्वीस लाख पन्नास हजार डिस्काउंट पंधरा लाख दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स दिलेला आहे आठ लाख दिलेला आहे इंटरेस्ट रिसिवड दिलेला आहे छत्तीस लाख कमिशन अँड एक्सचेंजेस या ठिकाणी आठ लाख दिलेला आहे त्याचबरोबर डिव्हिडंड रिसीड दिलेला आहे पंचवीस हजार आणि बिल्स पेबल हे दिलेले आहेत अकरा लाख पंच्याऐंशी हजार आता यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहेत त्यामध्ये फर्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी अमाऊंटेड टू रुपीज सिक्स्टी थाउजंड म्हणजे अनएक्सपायर्ड डिस्काउंट दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार वीसचा साठ हजार दिलेला आहे सेकंड पहा प्रोवाइड फॉर डाउटफुल लोन टू बी मेड ॲट रुपीज ट्वेंटी थाउजंड यामध्ये डाउटफुल लोन्स आहेत वीस हजार अँड थर्ड मेक नेसेसरी ऍप्रोप्रिएशन फॉर स्टॅट्युटरी रिजर्व्स तर या ठिकाणी स्टॅट स्टॅट्युटरी रिझर्फ्समध्ये आपल्याला अप्रोप्रिएशन्स हे दाखवायचे आहेत तर या ठिकाणी पहा यावरून आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे त्याचे नेसेसरी शेड्युल्स तयार करायचे त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याचे शेड्यूल सुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत तर या ठिकाणी पहा सांगली बँक लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यामध्ये तीन कॉलम्स आपल्याला तयार करायचे आहेत पर्टिक्युलर शेड्यूल नंबर आणि रुपीज तर बॅलन्स शीटमध्ये सुरुवातीला आपण कॅपिटल अँड लायबिलिटीजमध्ये कॅपिटल अँड लायबिलिटीज याच्या अंडर आपण सुरुवातीला कॅपिटल घेतो शेड्यूल नंबर वनमध्ये ओके शेड्यूल नंबर वनमध्ये आपण कॅपिटल शू करणार तर या ठिकाणी शेड्यूल नंबर वन शेड्यूल नंबर वन शेअर कॅपिटल तर याच्यामध्ये जे आपल्याला शेअर कॅपिटल दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी शो करणार आहोत तर पहा प्रॉब्लेममध्ये आपल्याला शेअर कॅपिटल दिलेलं आहे शेअर ऑफ रुपीज टेनिज अमाऊंट दिलेली आहे सहा लाख रुपये बरोबर आहे तर या ठिकाणी इश्यूड अँड पेड अप कॅपिटल अमाऊंट सहा लाख येईल टोटल त्याची सहा लाख येईल आणि ही अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटला शेड्यूल नंबर वनमध्ये शो करायचे तर यामध्ये बघा कॅपिटल शेड्यूल नंबर वनमध्ये सहा लाख अमाऊंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता कॅपिटल झाल्यानंतर आपण काय घेतो रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूल नंबर दोन मध्ये ओके तर या ठिकाणी बघा शेड्यूल नंबर दोन रिझर्व्ह अँड सरप्लस तर यामध्ये आपल्याला रिझर्व्ह अँड सरप्लस शो करायचे आहेत तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला या ठिकाणी बघा स्ट्रॅट्युटरी रिझर्व फंड दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन लाख साठ हजार एवढा स्ट्रॅट्युटरी रिझर्व दिलेला आहे तर या ठिकाणी बघा स्टॅट्युटरी रिझर्व तीन लाख साठ हजार इनर कॉलमला अमाऊंट घेतलेली आहे आता याच्यामध्ये जे ॲडिशन घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपण स्टार करून घेऊ कारण या ठिकाणी बघा ज्यावेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करू त्याचं शेड्यूल तयार करू त्यावेळी जो काही स्टॅट्युटरी रिझर्व्ह फोन आपण प्रोव्हाइड करणार आहोत प्रोव्हिजन करणार आहोत त्याची अमाऊंट या ठिकाणी येईल आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असणार आहे या दोन्ही ॲडजस्टमेंट आपल्याला महत्त्वाचे आहेत कारण इथं तीन नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे मेक okay. नेसेसरी अप्रोप्रेशन फॉर रिझर्व्ह स्टॅट्युटरी रिझर्व्ह ओके कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण प्रिपेअर केल्याशिवाय स्टॅट्युरी रिझर्व्हचा ॲडिशन बॅलन्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपण या ठिकाणी दाखवू शकणार नाही बरोबर आहे तर अगोदर आपण प्रॉ बॅलन्सशीट तयार करतो आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करते वेळी या ठिकाणी ह्या अमाऊंट आपण या ठिकाणी देणार आहोत आणि मगच त्याची प्रोव्हिजन आपण करणार आहोत तर रिझर्व्ह अँड सरप्लस झाल्यानंतर आपण घेतो डिपॉझिट शेड्यूल नंबर तीनमध्ये स्क्रीनवर पाहतोय शेड्यूल नंबर तीन डिपॉझिट्स आता या ठिकाणी जेवढ्या काही डिपॉझिट्स आहेत ते डिपॉझिट आपण या ठिकाणी शो करणार आहोत तर प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला कोणकोणत्या डिपॉझिट दिलेल्या आहेत इथं करंट क्रेडिट बॅलन्सेसमध्ये करंट डिपॉझिट्स आहेत सेविंग डिपॉझिट्स आहेत आणि फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत तर ते आपण घेणार करंट डिपॉझिट्स अमाऊंट आहे या ठिकाणी बघा चाळीस लाख दिलेले आहेत ओके करंट डिपॉझिट चाळीस लाख सेविंग डिपॉझिट्स एक्कावन्न लाख सेव्हिंग डिपॉझिट्स एक्कावन्न लाख आणि फिक्स्ड डिपॉझिट्स या ठिकाणी बघा सव्वीस लाख पन्नास हजार ओके फिक्स्ड डिपॉझिट्स सव्वीस लाख पन्नास हजार ओके या ठिकाणी तुम्ही पाहताय तर डिपॉझिट जे आहेत करंट डिपॉझिट सेविंग डिपॉझिट फिक्स्ड डिपॉझिट यांची आपण टोटल करून घेऊ यामध्ये बघा चाळीस लाख प्लस एक्कावन्न लाख प्लस सव्वीस लाख पन्नास हजार यांची टोटल या ठिकाणी येणार आहे एक कोटी सतरा लाख पन्नास हजार ओके आणि हे आपण डिपॉझिट शेड्यूल नंबर तीनमध्ये शो करणार आहोत यामध्ये बघा डिपॉझिट शेड्यूल नंबर तीन एक कोटी सतरा लाख पन्नास हजार ओके okay. त्यानंतर डिपॉझिट झाल्यानंतर आपण बॉरोविंग्स घेणार आहोत शेड्यूल नंबर फोरमध्ये बरोबर पण प्रॉब्लेममध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या बॉरोविंग्स दिलेल्या नाहीत ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा बॉरॉविंग्स दिलेल्या आहेत म्हणजे इथं सांगली बँक बँकेनं कोणत्याही प्रकारचं बॉरोविन्स किंवा लोन घेतलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे सांगली बँकेने लोन घेतलेले नाहीत बॉरोविन्स घेतलेले नाहीत त्यामुळे आपण इथं बॅलन्स शीटला बॉरोविन्स शेड्यूल नंबर फोरमध्ये मध्ये या ठिकाणी नील असं दाखवणार आहोत आता यानंतर झाल्यानंतर अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स हे आपल्याला शेड्यूल नंबर फाईव्हमध्ये मध्ये शो करायचे आहेत स्क्रीनवर आपण पाहतो शेड्यूल नंबर फाईव्ह अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स Uh, या ज्या आपल्याला ऑदर लायब्ररीज आणि प्रोविजन्स दिलेल्या आहेत त्या आपण या शेड्यूलमध्ये शो करणार आहोत तर या ठिकाणी बघा uh, बिल्स पेबल बिल्स पेबल दिलेले आहेत तर या ठिकाणी आपण पाहतोय अकरा uh, लाख पंच्याऐंशी हजार बरोबर आहे तर बिल्स पेबल अकरा लाख पंच्याऐंशी हजार आणि त्यानंतर यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट नंबरला जे आहे आहेनएक्सपायर्ड डिस्काउंट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी टू रुपीज सिक्स्टी थाउजंड साठ हजार रुपये अनएक्सपायर्ड डिस्काउंट जो दिलेला आहे तो आपण या ठिकाणी अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये शो करणार आहोत अन डिस्काउंट साठ हजार ओके okay. तर, तर या यांची आपण टोटल जर केली अकरा लाख पंच्याऐंशी हजार प्लस साठ हजार तर या ठिकाणी अमाऊंटील बारा लाख पंचेचाळीस हजार आणि ही आपण शेड्यूल नंबर मध्ये बॅलन्स शीटला या ठिकाणी शो करणार आहोत अदर लायबिलिटीज अँड प्रोविजन्स शेड्यूल नंबर फाईव्ह या ठिकाणी बारा लाख पंचेचाळीस हजार तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एक ते पाच हे शेड्यूल आपण क्रिएट केलेले आहेत तर या सर्वांची टोटल जर केली तर ती येणार आहे त्याची टोटल येणार आहे एक कोटी बासष्ट लाख साठ हजार त्यानंतर खाली आपण असेट्स घेणार आहोत तर याच्यामध्ये असेटमध्ये कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ आर बी आय शेड्यूल नंबर सिक्समध्ये तर या ठिकाणी आपण शेड्यूल नंबर सिक्स तयार करणार कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ आर बी आय तर आपल्याला या ठिकाणी आपण प्रॉब्लेममध्ये पाहूया कॅश इन हँड दिलेली आहे का तर इथं कॅश इन हँड दिलेली आहे बघा एक लाख रुपये ओके कॅश इन हँड किती आहे एक लाख रुपये तर या ठिकाणी आपण कॅश इन हँड एक लाख रुपये अमाऊंट घेणार आणि आर बी आयमध्ये कोणत्याही प्रकारची कॅश या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही तर कॅश इन हँडची टोटल या ठिकाणी एक लाख येईल शेड्यूलमध्ये आपल्याला ती शो करायची आहे कॅश इन हँड शेड्यूल नंबर सिक्स एक लाख एवढी अमाऊंट या ठिकाणी येईल त्यानंतर पुढे म्हणलेलं आहे बॅलन्स विथ अदर बँक्स मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शेड्यूल नंबर सेव्हनमध्ये बरोबर आहे तर शेड्यूल नंबर सेवन बॅलन्स विथ अदर बँक्स मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस तर या ठिकाणी बघा बॅलन्स विथ अदर बँक्स यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन्स हे दिलेले आहेत का तर या ठिकाणी बघा कॅश विथ अदर बँक्स अमाऊंट आहे या ठिकाणी सात लाख पन्नास हजार ओके okay. तर ही अमाऊंट आपण या ठिकाणी घेऊ बॅलन्स विथ बँक सात लाख पन्नास हजार याची ये टोटल येईल सात लाख पन्नास हजार कारण मनी ॲट कॉल किंवा शॉर्ट नोटिसेस या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आपल्याला घेऊन केलेले नाहीत सात लाख पन्नास हजार आलेली टोटल आपण बॅलन्स शीटला शेड्यूल नंबर सेव्हन मध्ये शो करणार तर या ठिकाणी बघा बॅलन्स विथ अदर बँक्स मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शेड्यूल नंबर सेव्हनमध्ये सात लाख पन्नास हजार अमाऊंट आपण घेतलेली आहे त्यानंतर इन्व्हेस्टमेंट शेड्यूल नंबर आठमध्ये शेड्यूल नंबर आठमध्ये आपल्याला शो करायची आहे तर शेडूल नंबर आठमध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट सांगली बँक लिमिटेडने ज्या काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत तर त्या आपल्याला या ठिकाणी शो करायचे आहेत तर सांगली बँकनं या ठिकाणी बघा डेबिट बॅलन्सेसमध्ये यामध्ये इन्वेस्टमेंट इन गोव्हर्मेंट सिक्युरिटीज इथे इन्वेस्टमेंट केली आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये तीन लाख साठ हजार गव्हर्मेंट सिक्युरिटीज तीन लाख साठ हजार आणि त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे दोन लाख पन्नास हजार इथं दोन लाख पन्नास हजार शेअर्स दोन लाख पन्नास हजार येईल तर ह्या दोनच इन्व्हेस्टमेंट सांगली बँक लिमिटेडने केलेली आहेत याची आपण जर तो टोटल केली या ठिकाणी तीन लाख साठ हजार आणि दोन लाख पन्नास हजार टोटल येईल या ठिकाणी सहा लाख दहा हजार तर शेड्यूल नंबर आठमध्ये बॅलन्स शीटला आपण ते शू करणार या ठिकाणी बघा इन्व्हेस्टमेंट शेड्यूल नंबर आठमध्ये सहा लाख दहा हजार ओके आता इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर पुढे आहे ॲडव्हान्सेस शेड्यूल नंबर नाईनमध्ये यामध्ये बघा शेड्यूल नंबर नाईन ॲडव्हान्सेस आता हे जे ॲडव्हान्सेस आहेत ही ॲडव्हान्सेस आपल्याला या ठिकाणी बघा असेटमध्येच दाखवावे लागतात तर ह्या असेट्स आहेत ज्या सांगली बँक लिमिटेडनं जे प्रोव्हाइड केलेले आहेत ते तर यामध्ये बघा यामध्ये टर्म लोन आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे यामध्ये आपण हो पाहतोय डेबिट बॅलेन्सेसमध्ये टर्म लोन जे आहे ते तीस लाख रुपये आहे यामध्ये आपण टर्म लोन तीस लाख रुपये म्हणलेला आहे आणि त्याचबरोबर टर्म लोनमध्ये आपल्याला इथं दोन नंबरची जी ॲडिसमेंट आहे प्रोव्हाइड फॉर डाऊटफुल लोन्स मेड ॲट रुपीज ट्वेंटी थाउजंड ते डाउटफुल लोन्स असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ते प्रोविजनमध्ये डाऊटफुल लोन्स आपल्याला मायनस करावे वी लागतील वीस हजार तर या ठिकाणी एकोणतीस लाख ऐंशी हजार एवढी अमाऊंट या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर टर्म लोनच्या खाली आहेत कॅश क्रेडिट जे आपल्याला साठ लाख रुपये दिलेले आहेत कॅश क्रेडिट साठ लाख रुपये त्यानंतर खाली आहेत बिल पर्चेस अँड डिस्काउंटेड या ठिकाणी बघा पंचेचाळीस लाख दिलेले आहेत बिल परचेस अँड डिस्काउंटेड पंचेचाळीस लाख आणि लोन टू इम्प्लॉई हे जे दिलेले आहेत ते आहेत एक लाख वीस हजार ओके लोन अँड एम्प्लॉई एक लाख वीस हजार या सर्वांची टोटल जी आलेली आहे या सर्वांची टोटल आलेली आहे एक कोटी छत्तीस लाख तर या ठिकाणी आपण ते शो करणार ॲडव्हान्सेसमध्ये शेड्यूल नंबर नाईनमध्ये एक कोटी छत्तीस लाख बरोबर आहे आता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत फिक्स्ड असेट्स शेड्यूल नंबर टेनमध्ये फिक्स्ड असेट्स शेड्यूल नंबर टेनमध्ये तर यामध्ये बघा शेड्यूल नंबर टेन फिक्स्ड असेट्स तर यामध्ये ज्या फिक्स्ड असेट दिलेल्या आहेत त्या आपल्याला शो करायचे आहेत तर यामध्ये आपण फिक्स्ड असेट पाहूया तर यामध्ये बघा डेबिट बॅलन्सेसमध्ये प्रिमायसेस दिलेले आहेत बारा लाख रुपये ओके तर या ठिकाणी प्रिमायसेस येतील बारा लाख त्याची टोटल बारा लाख कारण प्रिमायसीस व्यतिरिक्त कोणत्याही असेट्स फिक्स्ड असेट ली ली या ठिकाणी गिवन केलेल्या नाहीत शेड्यूल नंबर टेनमध्ये मध्ये आपल्याला फिक्स्ड असेट्स शो करायचे आहे यामध्ये बघा फिक्स्ड असेट्स शेड्यूल नंबर टेन या ठिकाणी बारा लाख रुपये अमाऊंट येईल त्यानंतर ऑदर असेट्स शेड्यूल नंबर अकरामध्ये आपल्याला शो करायचे आहेत परंतु प्रॉब्लेममध्ये आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये कोणत्याही ऑर्डर असेट्स आपल्याला दिलेल्या नाहीत त्यामुळं आपण इथं ऑर्डर असेट्स शेड्यूल नंबर अकरामध्ये आपण नील असं दाखवणार आहोत तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सहा ते अकरा हे शेड्यूल्स आपण या ठिकाणी असेटमध्ये तयार केलेले आहेत तर या ठिकाणी बघा कॅपिटल अँड लायबिलिटीची टोटल जी आलेली आहे एक कोटी बासष्ट लाख साठ हजार तेवढीच टोटल या ठिकाणी एक कोटी बासष्ट लाख साठ हजार एवढी अमाऊंट आपल्याला दिसेल त्यानंतर पुढं कंटिंजन्ट लायबिलिटीज या ठिकाणी शेड्यूल नंबर बारामध्ये आपल्याला शो करायचे आहेत परंतु प्रॉब्लेममध्ये कोणत्याही प्रकारच्या कंटिंजंट लायबिलिटीज आपल्याला दिलेल्या नाहीत गेवन केलेल्या नसल्यामुळं या ठिकाणी कंटिंज लायबिलिटी शेड्यूल नंबर बारा आपण या ठिकाणी नील दाखवणार आहोत त्यानंतर बिल्स फॉल कलेक्शन ते सुद्धा या ठिकाणी घेऊन केलेली नसल्यामुळे आपण या ठिकाणी ते या ठिकाणी नील असं दाखवणार आहोत तर सांगली बँक लिमिटेडचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर इंडियन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी हे प्रिपेअर करायचं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला हे कॉलम तयार करून घ्यायचे आहेत पर्टिक्युलर शेड्यूल नंबर आणि रुपेज बरोबर आहे तर आपल्याला माहिती आहे यामध्ये तेरा ते सोळा हे शेड्यूल आपल्याला चार शेड्यूल बनवायचे असतात तर तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत असताना सुरुवातीला आपण रोमनमध्ये फर्स्ट इन्कम घेतो म्हणजे सांगली बँक लिमिटेडची सगळी प्रकारची इन्कम यामध्ये शो करणार यामध्ये फर्स्ट आहे बघा इंटरेस्ट अर्न बरोबर आहे शेड्यूल नंबर तेरामध्ये आता चांगली बँक लिमिटेडला जो काही इंटरेस्ट मिळालेला आहे अर्न झालेला आहे तो आपण या शेड्यूलमध्ये दाखवणार तर शेड्यूल नंबर तेरामध्ये इंटरेस्ट अर्न आपल्याला दाखवायचा आहे यामध्ये इंटरेस्ट रिसिवड पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये बघा इंटरेस्ट रिसिवड अमाऊंट किती आहे छत्तीस लाख रुपये आहे तर या ठिकाणी आपण ते अमाऊंट शो करणार इंटरेस्ट रिसिवड छत्तीस लाख त्यानंतर डिस्काउंट आता या ठिकाणी बघा डिस्काऊंट हा किती दिलेला आहे डिस्काउंट आहे पंधरा लाख रुपये तर या ठिकाणी बघा डिस्काउंट कारण यावरती ॲडजस्टमेंट आहे डिस्काउंट किती आहे पंधरा लाख रुपये ओके पंधरा लाख रुपये आहे परंतु त्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे एक नंबरची ॲडजस्टमेंट का काय म्हणलं आहे अनएक्पायर डिस्काउंट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी अमाऊंट एट रुपीज सिक्स्टी थाउजंड तर याच्यामध्ये अनएक्सपायर डिस्काउंट दिलेला आहे तो आपल्याला मायनस करावा लागेल लेस करावा लागेल ओके किती अमाऊंट आहे साठ हजार बरोबर आहे म्हणजे पंधरा लाखामधून साठ हजार जर वजा केली तर चौदा लाख चाळीस हजार एवढा डिस्काउंट आपला या ठिकाणी शो होईल बरोबर आहे तर त्यामुळं या ठिकाणी बघा स्क्रीनवर आपण पाहतोय या ठिकाणी बघा डिस्काउंट चौदा लाख चाळीस हजार रुपये ओके तर ही ॲडजस्टमेंट आहे मी याला स्टार्ट करतो विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ही ॲडजस्टमेंट पहावी तर टोटल या ठिकाणी येणार आहे पन्नास लाख चाळीस हजार आणि ती आपण इथं शो करणार आहोत पन्नास लाख चाळीस हजार ओके इंटरेस्ट अर्ड शोड नंबर थर्टीन पन्नास लाख चाळीस हजार आता त्यानंतर ऑदर इन्कम्स येणार आहेत बरोबर आहे शेड्यूल नंबर चौदामध्ये तर या ठिकाणी बघा ऑदर इन्कम शेड्यूल नंबर चौदामध्ये तर त्यामध्ये कमिशन अँड एक्सचेंज आहेत तर यामध्ये बघा कमिशन अँड एक्सचेंज ऐंशी हजार कमिशन अँड एक्सचेंज ऐंशी हजार आणि त्याच्या खाली आहेत डिविडन रिसिवड हे पंचवीस हजार ओके डिव्हिडन रिसिवड पंचवीस हजार याची जर आपण टोटल केली तर आठ लाख प्लस पंचवीस हजार आठ लाख पंचवीस हजार टोटली शेड्यूल नंबर चौदामध्ये ऑदर इन्कम शेड्यूल नंबर चौदामध्ये आठ लाख पंचवीस हजार या ठिकाणी आपण अमाऊंट या ठिकाणी शो करणार आता तेरा आणि चौदा हे दोन शेड्यूल आपण तयार केले आहेत याची टोटल आपल्याला आता रोमन नंबर टूमध्ये आपल्याला एक्सपेंडिचर घ्यायचे इंटरेस्ट एक्सपेंडेड इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर फिफ्टीन शेड्यूल नंबर फिफ्टीनमध्ये या ठिकाणी बघा शेड्यूल नंबर फिफ्टीन इंटरेस्ट एक्सपेंडेड तर यामध्ये आपण डेबिट बॅलन्सेसमध्ये जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पेड दिलेले आहेत पंचवीस लाख पन्नास हजार तर ते आपल्याला या ठिकाणी शो करावे लागतील इंटरेस्ट पेड पंचवीस लाख पन्नास हजार पंचवीस लाख पन्नास हजार आणि आलेली जी अमाऊंट आहे ते आपण इथं इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर पंधरामध्ये पंचवीस लाख पन्नास हजार एवढी अमाऊंट या ठिकाणी शो केलेली आहे त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सिस आपण शेड्यूल नंबर सोळामध्ये शो करतो बरोबर आहे।, आहे तर या ठिकाणी बघा शेड्यूल नंबर सिक्स्टी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तर त्याच्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस आहेत तर इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस या ठिकाणी तीन लाख नव्वद हजार दिलेले आहेत तर या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस तीन लाख नव्वद हजार आहेत त्यानंतर सॅलरी अँड अलाउन्सेस या ठिकाणी दिलेले आहेत तेरा लाख रुपये या बघा यामध्ये बघा सॅलरी अँड अलाउन्सेस तेरा लाख रुपये आणि त्याच्याखाली आपण बघतोय प्रिंटिंग अँड स्टेशनरी बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपल्याला चाळीस हजार दिलेली आहे तर ती आपल्याला या ठिकाणी शो करायची प्रिंटिंग अँड स्टेशनरी चाळीस हजार या सर्वांची जर टोटल केली तर ती टोटल या ठिकाणी येईल सतरा लाख तीस हजार ओके तर ती अमाऊंट आपल्याला या ठिकाणी शो करायची आहे शेड्यूल नंबर सिक्स्टीमध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सी शेड्यूल नंबर सिक्स्टीमध्ये सतरा लाख तीस हजार ओके आता यानंतर हे जे नेसेसरी शेड्यूल्स आहेत ते आपण तयार केले आहेत शे त्यान त्यामध्ये आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये प्रोव्हिजन्स घ्यायचे आहेत बरोबर आहे प्रोविजन्स आपल्याला घ्यायचे आहेत आता इथून पुढं आपल्याला शेड्यूल बनवण्याची आवश्यकता नाही प्रोव्हिजन्समध्ये आपल्याला या ठिकाणी बघा दोन नंबरच्या ॲड्रेसमध्ये दिली प्रोव्हाइड फॉर डाऊटफुल लोन्स टू बी मेड ॲट ट्वेंटी थाउजंड वीस हजार आहेत तर या ठिकाणी प्रोव्हिजन्स हे वीस हजार अमाऊंट या ठिकाणी येईल तर अशा पद्धतीनं आपल्याला आता एक्सपेंडिचरची जी टोटल आहे ती करून घ्यायची आहे तर टोटल या ठिकाणी येणार आहे त्रेचाळीस लाख रुपये ओके त्रेचाळीस लाख रुपये आता रोमन थर्ड नंबरमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचा आहे तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला ओपनिंग बॅलन्स घ्यावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तर प्रॉब्लेममध्ये तो घेऊन केलेला आहे का तर तो आपल्याला या ठिकाणी बघावा लागेल तर बघा प्रॉब्लेममध्ये क्रेडिट बॅलन्सेसमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लास्ट इयरचा बॅलन्स दिलेला आहे इथं बघा आठ लाख रुपये दिलेला आहे तर ओपनिंग बॅलन्स इथं येणार आहे आठ लाख रुपये त्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट फॉर द लास्ट इयरचा आपल्याला फाईंड आऊट करायचा आहे तर हा फाइंड आऊट करत असताना या ठिकाणी बघा अगोदर आपल्याला इन्कम घ्यावा लागेल इन्कम किती झालेला आहे अठ्ठावन्न लाख पासष्ट हजार ओके आणि त्यानंतर एक्सपेंडिचर आपल्याला घ्यावे लागतील एक्सपेंडिचर किती आहेत या ठिकाणी बघा त्रेचाळीस लाख रुपये आहेत त्रेचाळीस लाख रुपये ओके तर अठ्ठावन्न लाख पासष्ट हजारामधून त्रेचाळीस लाख आपण जर मायनस केले तर या ठिकाणी येणार आहेत तेवीस लाख पासष्ट हजार बरोबर आहे तेवीस लाख पासष्ट हजार सॉरी तो प्रॉफिट किती येणार आहे बघा अठ्ठावन्न लाख पासष्ट हजारामधून त्रेचाळीस लाख आपण जर मायनस केले तर अमाऊंट येईल पंधरा लाख पासष्ट हजार ओके तर या ठिकाणी आपण नेट प्रॉफिट शो करणार नेट प्रॉफिट फॉर द इयर पंधरा लाख पासष्ट हजार म्हणजे ओपनिंग बॅलन्स आठ लाख आणि नेट प्रॉफिट पंधरा लाख पासष्ट हजार यांची टोटल किती येणार आहे तेवीस लाख पासष्ट हजार ओके या ठिकाणी बघा तेवीस लाख पासष्ट हजार आता रोमनमध्ये फोर नंबर जो आहे तो ॲप्रोप्रिएशन जे आपल्याला मॅन्डेटरी प्रोव्हिजन करायचे असतात त्यामध्ये ट्रान्सफर टू स्टॅट्यटरी रिझर्व आणि स्टॅट्युटरी रिझर्व्ह जो आहे तो आपण ट्वेंटी फाय पर्सेंट काय करतो ट्रान्सफर करतो ओके okay. तर या ठिकाणी बघा आपल्याला आप जो नेट प्रॉफिट आलेला आहे नेट प्रॉफिट बरोबर आहे नेट प्रॉफिट किती आहे त्याची टोटल जर आपण प्रॉफिटची जर बघितली तर ती आहे तेवीस ते लाख पासष्ट हजार तेवीस लाख पासष्ट हजार त्याची पंचवीस टक्के आपल्याला जी अमाऊंट आहे ती स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करावी लागेल ती येणार आहे तीन लाख एक्याण्णव हजार दोनशे पन्नास ओके बघा ट्रान्सफर टू स्टार्टर रिझल्ट ट्वेंटी फाय पर्सेंट तीन लाख एक्याण्णव हजार दोनशे पन्नास त्यानंतर आपल्याला डिव्हिडन पेड करायचा आहे तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये डिविडंड फॉर लास्ट इयर दिलेला आहे साठ हजार रुपये ओके तर तो या ठिकाणी त्याची प्रोव्हिजन करावं लागेल डिविडंड पेड साठ हजार बरोबर आहे आता या ठिकाणी बघा अप्रोप्रिएशन्समध्ये आपण आता अप्रोप्रिएशन्स काढत असताना यामध्ये बघा जो प्रॉफिट आहे प्रॉफिट तो किती आहे या ठिकाणी बघा तेवीस लाख पासष्ट हजार तेवीस लाख पासष्ट हजार बरोबर आहे आता यामधून ॲप्रोप्रिएशन आपल्याला लेस करायचे आहेत यामध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट स्टॅट्युटरी रिझर्व्ह आपण प्रोविजन केली की ती तीन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास ओके त्यानंतर डिव्हिडंड दिला आपण डिव्हिडंट किती दिला तो साठ हजार दिला बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी बघा तेवीस लाख पासष्ट हजारामधून तीन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास मायनस करायचे त्यानंतर साठ हजार मायनस करायचे तर या ठिकाणी टोटल जी राहणार आहे ती एकोणीस लाख तेरा हजार सातशे पन्नास एवढी ओके तर हा जो राहिलेला बॅलन्स आहे हा बॅलन्स आपण बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट ओके आता सगळ्यात महत्त्वाचं काय इथं बघा इथं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये ओपनिंग बॅलन्स आठ लाख आहे नेट प्रॉफिट आपण काढलेला आहे किती काढला पंधरा लाख पासष्ट हजार बरोबर आता या ठिकाणी बघा स्टॅट्युटर ऑफ रिझर्व आपण पंचवीस टक्के अमाऊंट ट्रान्स्फर केली तर आपण स्टार करून घेतोय आहे तीन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास ओके तर याची प्रोव्हिजन आपल्याला करायची आहे कुठं सुरुवातीला बघा या ठिकाणी आपण जे शेड्यूल नंबर टू बनवलेला आहे बरोबर आहे शेड्यूल नंबर टूमध्ये मध्ये ऑफ रिझर्व आपण घेतला म्हणजे हा बॅलन्स शीटचा हा बॅलन्स शीटचा शेड्यूल नंबर टू आहे रिझर्व्ह अँड सरप्लस यामध्ये प्रोविजन आपल्याला करायचे स्टॅट्यू रिझर्व किती दिलेला आहे बघा यामध्ये प्रॉब्लेममध्ये तीन ,00 लाख साठ हजार दिलेला आहे आपण ती अमाऊंट घेतली इनरकॉनला तीन लाख साठ हजार आणि त्याच्यामध्ये प्लस ॲडिशन म्हणलेलं आहे ॲड करायचे तिथं स्टार आपण करून घेतले तो ॲडिशन तीन ,00 लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास ही अमाऊंट कुठली आहे ही जी अमाऊंट आहे ते आपण ॲप्रोप्रिएशनमध्ये जी आलेला जो प्रॉफिट आहे त्यामध्ये पंचवीस टक्के आपण या ठिकाणी प्रोविजन केलेलं आहे ला तीन लाख एक्क्याण्णव हजार ,00 दोनशे पन्नास तर ही अमाऊंट आपल्याला या ठिकाणी स्टॅट्युरी रिझर्वमध्ये आपल्याला ॲड करायचे तीन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास म्हणजे एकूण जो रिझर्व स्टॅट्युर रिझर्व आहे तो किती येणार आहे सात लाख एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास ओके आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय हो जो काही बॅलन्स आलेला आहे बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट किती आलेला आहे एकोणीस लाख तेरा हजार सातशे पन्नास तर हा बॅलन्स आपल्याला या ठिकाणी शो करायचा बॅलन्स ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकोणीस लाख तेरा हजार सातशे पन्नास ओके म्हणजे हे एकोणीस लाख तेरा हजार सातशे पन्नास आणि सात लाख एक एकावन्न हजार दोनशे पन्नास असे सव्वीस लाख पासष्ट हजार एवढी टोटल ही रिझर्व्ह अँड सरप्लसची येईल आणि ही टोटल आपण शेड्यूल नंबर टू जे रिझर्व्ह अँड सरप्लस आहेत बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर टूमध्ये या ठिकाणी सव्वीस लाख पासष्ट हजार एवढी अमाऊंट आपण या ठिकाणी शो करणार आहोत तर अशा पद्धतीनं आपल्याला बँक फायनल अकाउंटमध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे वर्टिकल मेथडमध्ये आपल्याला टॅली करायचं आहे सोडवायचं आहे सोल्युशन करायचं आहे तर आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजला असेल तर परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रॉब्लेम हे विचारले जातात सोळा मार्कासाठी हा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक याची याच्यामध्ये जे बारकावी आहेत त्याच्यामध्ये असणारे जे ॲडजस्टमेंट आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी त्याचा स्टडी चांगल्या पद्धतीने करायचा बँक फायनल अकाउंट हा टॉपिक मुळातच क्लासिफिकेशनचा हा प्रॉब्लेम आहे कारण ज्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन जे ट्रान्झॅक्शन दिलेले असतात त्याचं फक्त आपल्याला क्लासिफिकेशन ह्या शेड्यूलच्या माध्यमातून करायचं आहे आणि आलेली जी अमाऊंट आहे ती आपल्याला व्हर्टिकल uh, मेथडमध्ये ज्या पद्धतीनं आपण ही बॅलन्सही तयार करतो त्याचा फॉर्मेटसुद्धा हा फिक्स आहे त्याच्यामध्ये फक्त अमाऊंट आपल्याला फिलअप करायचे आहेत या ठिकाणी बघा बॅ बा, प्रॉफिट अँड लॉस सुद्धा आहे त्याचा फॉर्मेटसुद्धा मी या ठिकाणी दिलेला आहे तो डिस्कस आपण केलेला होता तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं त्याचा फॉर्मेट आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अमाऊंट ह्या फिलअप करायच्या आहेत फक्त प्रॉपर दिलेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे त्याचं क्लासिफिकेशन शेड्यूलमध्ये करता आलं पाहिजे बरोबर आहे तर या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये जर तुमच्या काही क्युरी असतील तर त्या नक्की कमेंट्समध्ये तुम्ही लिहा त्याचबरोबर पाठीमागची व्हिडिओसुद्धा या टॉपिकच्या या टॉपिकची पाठीमागची व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहणं आवश्यक आहे बरोबर आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आणि व्यूअर्स आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं शेअर करायचं आहे तर पाहत राहिजो आकडोशी थँक्यू सो मच